कांद्याचे भाव सतत कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे. गेल्या महिन्याभरापासून बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी झाल्याने आवकही मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. लासलगाव बाजार समितीत सोमवारी उन्हाळी कांद्याची अंदाजे 5,000 क्विंटल आवक झाली तर बाजारभाव कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1,252 रुपये तर सरासरी 970 रुपये प्रति क्विंटल भाव होता. दिवसेंदिवस उन्हाळी कांद्याची बाजार समितीतील आवक कमी होत चालली असताना भावही कमी मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अशी साठवण केलेल्या कांद्याला अधिक भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. दिवाळीनंतर मात्र बाजारात कांद्याचा भाव वाढला होता. 2,000 ते 2,900 रुपयांपर्यंत कांदा विकला गेला. मात्र काही दिवसांनंतर चित्र बदलले, भाव कमी होत गेला आणि त्या प्रमाणात आवकही घटली. दिवाळीनंतर तेजीत आलेल्या कांद्याच्या भावात गेल्या 15 दिवसापासून 1,000 ते 1,700 रुपयांनी घसरण झाली आहे. दिवाळीनंतर कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने साठवून ठेवलेला जुना कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. आता हा कांदा संपू लागला आहे. आता नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. या महिनाभरातच कांद्याची सुमारे 1,700 रुपये घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कांद्याची आवक व भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एकतर हवामान साथ देत नाही, त्यात कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पावसाने पीक मातीमोल होते. जेव्हा पीक येते तेव्हा भाव नसतो, आता तर माल असूनही त्याला भाव नाही, त्यामुळे जगायचे तरी कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. यनसेंडसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.